बैठक घेतली आहे संदर्भात, बैठक घेतलेली आहे, काय आढावा घेतलेला आहे, काय परिस्थिती आहे? नाही आता परिस्थिती अशी आहे की भिडेवाडाची जागा जमीन जी आहे ती आता महानगरपालिका किंवा शासनाच्या ताब्यात आता आलेली आहे. आता तिथे कशारीचं बांधकाम व्हावं, काय अपेक्षा आहेत, काय काय करायला पाहिजेत, या संदर्भामध्ये जे आहे अधिकारी आणि आमची सगळी चर्चा झाली. त्याच्यामध्ये मी असं मत मांडलं की एक तर जे आहे शाळा आपण तिथे निर्माण करावी, नाव सावित्रीबाई फुले यांची पहिली मुलींची शाळा असं नाव द्यावं. शाळा असल्यामुळे अर्थातच शासनाकडून ज्यादा FSI मिळेल, त्यामुळे ज्यादा बांधकाम तिथे करता येईल, ते बांधकाम आपण चांगलं करून घ्यावं. आणि ते करत असताना आतमध्ये सगळ्या आधुनिक सुविधा असाव्यात, पण बाहेरून मात्र त्याचा जो फसाड किंवा एलिव्हेशन जो आहे तो थोडासा जुन्या पद्धतीचं त्याला रूप दिसावं. पण आतमध्ये जे आहे ज्या ज्या आधुनिक गोष्टी शाळेच्या बाबतीमध्ये आपल्याला करता येतील ते आपण करायला पाहिजे. सावित्रीबाई फुल्यांचा अर्थातच पुतळा आणि म्युरल्स त्यांच्या कामाचे जे आहेत त्याच्यासाठी काही जागा ग्राउंड फ्लोअरला असेल, फर्स्ट फ्लोअरला असेल, कुठे ती ठेवावी. 7-1 मजलाचं काम होऊ शकतं तर त्याला लिफ्टसुद्धा 2 असल्या पाहिजेत. त्यासाठी पार्किंगची वगैरे व्यवस्था आजूबाजूला जवळच पुढे जो प्लॉट असेल तर त्या प्लॉटवर मल्टीस्टोरी एक पार्किंगची व्यवस्था जी आहे आपल्याला करता येईल. आणि हे सगळं करण्यासाठी जे आहे वेगवेगळ्या लोकांकडून तुम्ही हे मागवून घ्या डिझाईन्स. आणि आम्ही आता विनंती करणार आहोत ते मुंबईचे हाफिज कॉन्ट्रॅक्टर आहेत किंवा इतर आहेत आमच्या संजय पाटील वगैरे असे काही 2-4 मंडळी आमच्या ओळखीची आहेत, ते इथली सुद्धा आहे. एक छोटीशी समिती आम्ही नेमून त्याच्यात चांगलं डिझाईन कुठचं आहे, अधिक चांगल्या पद्धतीनं कसं काय करता येईल, दृश्य दिसलं पाहिजे चांगलं शाळेचं, पण आतमध्ये जे आहे आधुनिक जे शिक्षण ज्या मुलींना देता येईल आपल्याला, कदाचित MPSC UPSCचंसुद्धा त्याच्यातून आपल्याला त्या कशा मुली तयार करता येईल, अशा सर्व प्रकारचं सर्वकष शिक्षण कसं देता येईल, त्याच्यामध्ये जे सोय असावी, सगळ्या ॲम्युनिटीज असाव्यात, अशा प्रकारचं एक काम करूया आपण. आणि मग जे आहे आता बघूया. आता आम्ही या आर्किटेक्ट वेगवेगळ्या डिझाईन्स येत आहेत, मी सांगितलं पण 2-3 सिनियर आर्किटेक्टची आम्ही एक समिती नेमून त्यांची त्याच्यातून कुठचं चांगलं आहे ते निवड करू. आणि मग पालकमंत्री अजितदादा आहेत, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत, इतर जी मंडळ आहेत त्यांच्याशी चर्चा करून त्याला फायनल टच देऊन ताबडतोब कामाला सुरू करू. साधारण कधीपर्यंत पूर्ण होणं अपेक्षित? टाईम बाउंड सांगितलं, टाईम बाउंड तुम्ही काय घेतलं? टाईम बाउंडचं एकदा सुरुवात मी हे सांगितलं की हे करताना नेहमीचे तुम्ही आपलं जे असतं की चला कोणी फॉर्म कोणी टेंडर भरा आणि मग काय ते त्याचं काम नीट होत नाही आणि ते लेट झालेलं आहे आणि मग असलं काही होता कामा नाही, त्याची सुद्धा जे आहे एक शॉर्टलिस्टिंग करा की त्यातले जे बेस्ट कॉन्ट्रॅक्टर कोण आहेत तेवढ्या लोकांना हे करा त्याच्यामध्ये सहभागी होता येईल की जे काम हातात घेतल्यानंतर चोख उत्तम प्रकारचं काम वेळेत करू शकतील. अशा प्रकारचे जे नामांकित कॉन्ट्रॅक्टर असतील बांधकाम कंत्राटदार अशांचंच एक शॉर्टलिस्टिंग करून त्यांच्याकडून ते काम करून घ्यावं. कारण नाही तर कोणी भरतो किंमत असते 10,000 रुपये आणि कोणी भरतो मी 2,000 करतो, म्हणजे ते काय होतं काम ते आम्हाला जळ कळतं. आता PWD 10-15 वर्ष सांभाळल्यामुळे मला कल्पना आहे. शाळेला पुरेशी जागा आहे का तिथे? शाळेला पुरेशी जागा, शाळा होण्यासारखी जागा आहे? आता असं आहे की या दुकानदारांबरोबर जे आम्ही प्रयत्नाची पराकाष्ठा केली की हे मिटवून टाका. तुम्हाला वाटतं हे 2013 वर्षाचं आहे, 2013 मी उपमुख्यमंत्री होतो तेव्हापासून याचे प्रयत्न सुरू आहेत. एवढंच नाही तर झगडे साहेब मध्ये म्युनिसिपल कमिशनर असताना त्यांनी सुद्धा याच्यामध्ये प्रयत्न केले की हे एकदाचं जे आहे ते बिल्डर बरोबर पण चर्चा झाली. ते काही एक कमिटी सुद्धा त्यावेळेला नेमली होती आम्ही, प्राध्यापक सदानंद वर्ते, बाबा आढाव, गप्र प्रधान वगैरे अशी सगळी
कुदळे साहेब होते त्यावेळेला कृष्णकांत, की भाई मिटवता येत असेल आणि आपलं काहीतरी स्मारक होत असेल बघा, पण ते काही झालं नाही. शेवटी मग महानगरपालिकेने जे आहे तिथं ते कामाला सुरुवात केली, किंवा इथे वेगवेगळे ठराव पास केले, आणि त्याच्यानंतर ज्या 13 वर्षापूर्वी तिथले जे लोक जे आहेत हे काही दुकानदार हे हायकोर्टातमध्ये गेले आणि 13 वर्ष ती केस सुरू होती. मध्यंतरी जे आहे अजित दादा पवार यांनी प्रयत्न केले, दुकानदार मकानदार सगळ्यांशी बोलून मी काय काय करता येईल आपल्याला, यांचाही प्रश्न सुटेल, तुमचाही प्रश्न सुटेल आणि आमचं स्मारक होईल, पण पुढे काय ते झालं नाही. मी तर खूप प्रयत्न केले ते होतच नव्हतं. शेवटी उपमुख्यमंत्री फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी एक मीटिंग घेतली की भाई लवकरात लवकर काम झालं पाहिजे, त्याच्यासाठी मग ॲडव्होकेट जनरल वगैरे जे काय कमिशनर वगैरे इथले असतील त्यांना सांगले. चंद्रकांतदादा पाटील त्यावेळेला इथे मंत्री होते, पालकमंत्री, त्यांनी 1, 2, 3, 4, 5 मीटिंग घेतल्या, काय हे करूया आपण ते करूया, परंतु त्या मागण्या ज्या आहेत नंतर वाढतच गेल्या. दुकानदार, मग भाडेकरूवरचे जे राहत नाही वरती मकानदार ते आले बरं ठीक आहे, मग बिल्डर आला मध्ये, मग ज्याची कोण लँडलॉर्ड आहे मग कुठली तरी बँक ती मध्ये आली, मग आम्हाला एवढं नाही आम्हाला एवढंच पाहिजे, एवढं नाही आम्हाला एवढंच पाहिजे, आणि शेवटी चंद्रकांतदादा पाटीलसुद्धा म्हटलं बा मी थकलो आता, हां दर मीटिंगला जाय वेगळं 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 येतं, मी काय करू आता, शेवटी काय होईल ते होईल आता कोर्टामध्ये. प्रयत्न तर आम्ही सगळे दुकानदारांना बरोबर घेऊन केले, सगळे केले. त्याच वेळेला जर सगळ्यांनी जे आहे सेटलमेंट जर केली असती तर आपल्याला वाव होता, महानगरपालिका शासनाकडून या सगळ्यांना मदत करण्याचा कुणी ऐकायला तयार नव्हतं. काही ना काहीतरी अडचणी निर्माण होत होत्या, मागण्या वाढत होत्या. शेवटी हायकोर्टामध्ये ती केस गेली आणि हायकोर्टाने जे आहे महानगरपालिका शासनाच्या बाजूने निकाल दिला. मग सुप्रीम कोर्टात गेले दुकानदार, त्यावेळेलासुद्धा सुप्रीम कोर्टाने निकाल दिला. मग जो अवॉर्ड होता त्याच्यासाठी परत हायकोर्ट सुप्रीम कोर्ट तिथेसुद्धा जे शासनाच्या आणि महानगरपालिकेच्या बाजूने निकाल दिला. आता शासनानं निकाल दिला आणि म्हणजे गव्हर्नमेंटने हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आणि सातत्यानं जे आहे हे नाही झालं की त्या बाजूने त्या कोर्टात त्या कोर्टात ह्या कोर्टात काही ना काही ते चालू होतं, आपण ते सगळं बघितलं. आणि मग महानगर आता 2-2, 4-4 तास निर्णय येऊनसुद्धा सतत कोर्टात जाऊन जे आहे हे लिंगरिंग होत आहे. आणि मग सुप्रीम कोर्टाने 1 महिन्याची परत आणखीन 1 महिन्याची मदत, ज्या दिवशी संपते त्या दिवशी ताबडतोब ताबा महानगरपालिकेनं घेतलं आणि तिथे जे आहे अगदी पडायलाच आलेली होती ती 1 मजली काही काही इमारत होती ती ती त्यांनी ती पाडली. आता दुकानदार आता ते म्हणतात करा, म्हटलं तुम्ही प्रयत्न करा, मी काय कोणाच्या विरुद्ध नाही, हां पण आता नियमात कायद्यात बसत असेल आणि सरकार किंवा महानगरपालिका जर काही तयार होत असेल, पण हे अगोदरपासून तयार होतच होते, तुमच्या अपेक्षा जास्त वाढत गेल्या त्यामुळे अडचण निर्माण झाली. याबरोबर आणखीन एक मीटिंग म्हणजे आता जी झाली त्याच्यामध्ये महात्मा फुलांचा वाडा जो आहे तिथे जे आपल्याला जे आहे अधिक जागा निर्माण करायची आहे आणि महात्मा फुलांचा वाडा आणि महानगरपालिकेनं बांधलेलं जे आहे सावित्रीबाई फुलांचं एक स्मारक ते जे आहे 200-300 फुटाचं त्याचं जे एकत्रीकरण करून सगळा हा परिसर करायचा आहे, तर त्या बाबतीमध्ये सुद्धा ॲक्विजिशनचे जे काही प्रोसेस आहेत किंवा त्याच्या शासनाचे काही निर्देश काही आदेश आवश्यक असतात तर ते शासनाकडे गेलेले आहेत. मला असं वाटतं की या आठवड्यामध्ये त्यालासुद्धा ते सुद्धा मार्गी लागेल आणि त्याच्यानंतर जे आहे तिथले जे कोण भाडेकर वगैरे असतील त्यांना योग्य तो मोबदला देऊन त्यांचं जे पुनर्वसन जे काही करायचं त्या कामामध्ये भूसंपादन अधिकारी महानगरपालिका कलेक्टर वगैरे ते ध्यान देतील. या बाबतीमध्ये अजितदादा पवार यांनीसुद्धा कलेक्टर आणि कमिशनर म्युन्सिपल यांच्या बरोबर माझ्यासमोरच बोलणी केली की यासाठी तुम्हाला काही निधीची आवश्यकता असेल तर मला सांगा, तो निधी जो आहे मी उपलब्ध करून देईन.
तर ते सुद्धा काम मार्गी लागत. समिती कुठल्या असेल? समिती तुम्ही म्हटले की कुठली समिती नेमतोय स्ट्रक्चर नेमणार असं तुम्ही समिती एक कामासाठी नेमणार असे म्हटले. आर्किटेक्चरची समिती मी अगोदर हे जे आता आर्किटेक्ट वेगवेगळे येतात त्यातलं कुठलं चांगलं आहे आणि आपण जे म्हणतो त्या सगळ्या गोष्टी आता नवीन ते मागवलं कारण ते नुसती साधी इमारत बांधणं ते वेगळं आणि मी सांगितलं त्याप्रमाणे आधुनिक प्रकारच्या सगळ्या सोयी शिक्षणाच्या सोयी विशेषतः त्याच्यामध्ये मुलींना असलं पाहिजे आणि बाहेरचा फसाड जो आहे एलिव्हेशन हे थोडंसं त्याला ओल्ड त्याचं जुनं त्याला थोडंसं रूप द्यायचं आहे. आता अशा पद्धतीनं जेव्हा सगळं करावं लागेल तेव्हा नवीन आपल्याला काही डिझाईन्स तयार करावे लागतील आणि मग त्यातलं बेस्ट सुटलं तर त्याच्यामध्ये परत हा एक बोलतो तो एक बोलतो त्याच्याऐवजी ही जी नामांकित मंडळी ते सांगतील की आम्हाला हे योग्य वाटतं त्यानंतर काम सुरू होईल. आता जे पालिकेने 3 प्रस्ताव सादर केले त्यातला एकही ते आम्ही काय अजून पाहिला नाही आहे त्याच्यामध्ये जे आहे थोडंसं मला लक्षात आलेलं आहे पण आम्ही जे म्हणतो आहोत त्या सगळ्या गोष्टीचा त्याच्यामध्ये समावेश असला पाहिजे. जास्तीत जास्त त्याचं जे आहे पूर्ण FSI ज्यादा मिळणारा FSI सुद्धा त्याच्यामध्ये यूज केला गेला पाहिजे आणि आधुनिक पद्धतीचं ते सगळ्या गोष्टी आतमध्ये असल्या पाहिजेत. साहेब फक्त शाळा बांधण्यात येणार आहे का बिझनेस चालू शकणारे खाली काही दुकानं बांधण्यात येणार आहे काय विचार? तिथे दुकान मकान काही काही होणार नाही फक्त शाळेशी संबंधित ज्या काही गोष्टी असतील त्या आणि अर्थातच सावित्रीबाई फुलेंचा योग्य ठिकाणी पुतळा आणि म्युरल्स या गोष्टी असतील. धन्यवाद. सह्याद्रीची उंची म्हणजे